लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा पिझ्झा कोणत्याही प्रकारचं ईस्ट न वापरता किंवा मैदा न वापरता ओव्हन शिवाय घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. गव्हाच्या पिठापासून तयार होणारा हा पिझ्झा अगदी हेल्दी ऑप्शन आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता सुरुवातीला इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. हे मी सतत वापरलेलं मीठ आहे. नेहमी जेव्हा पण मला केक वगैरे बनवायचा असतो त्यावेळेस मी हेच मीठ वापरते आणि थंड झाल्यावर पुन्हा डब्यात भरून ठेवते. त्यामुळे ते थोडंसं काळपट रंगाचं झालेलं आहे. आता असं पसरून घ्यायचं. आता अगदी मधोमध माठाखाली जी रिंग वापरतो ती रिंग इथे मी वापरलेली आहे. अशी रिंग जर नसेल तर तुम्ही वाटीसुद्धा वापरू शकता. एकंदरीत काय आपल्याला हा सरफेस जरा उंच करून घ्यायचा आहे. आता यावरती एखादी ताटली ठेवून बघायची मधोमध राहते की नाही त्याप्रमाणेच आपण कढईची चॉईस करायची आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला हाय करून घ्यायची आहे आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला हा जुगाडू ओव्हन तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला पिझ्झा बेस तयार करायचा आहे. यासाठी एका भांड्यामध्ये मी 1 कप म्हणजे 130 ग्रॅम गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आमटीच्या वाटीच्या मापाने जर मोजमाप करणार असाल तर 1.5 वाटी गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 पिंच भरून खाण्याचा सोडा घातलेला आहे. 1/2 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 चमचा साखर घातलेली आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 3 मोठे चमचे दही घालायचं आहे. दही जर नसेल तर तुम्ही 1 चमचाभर लिंबाचा रस सुद्धा घालू शकता. आता हे सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला 1 सेमी डो तयार करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे. थोडंसं मऊसर आपल्याला पीठ तयार करायचं आहे. तर यामध्ये 1 चमचाभर तेल घालून पुन्हा हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर साधारण 5 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला 1 साइडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पिझ्झा सॉस बनवून घेऊया. यासाठी एका भांड्यामध्ये मी 3 चमचे टोमॅटो केचप घेतला आहे. 3 मोठे चमचे आपल्याला टोमॅटो केचप घ्यायचा आहे. एक चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे आणि थोडंसं मिक्सर मी यातलं घातलेलं आहे. 2 चमचे मेल्ट केलेलं बटर सुद्धा घालायचं आहे. हे सर्व मिक्स करायचंय. अशा तऱ्हेने आपला पिझ्झा सॉस सुद्धा तयार झालेला आहे. तोपर्यंत 15 मिनिटे सुद्धा झालेली आहेत. पीठ सुद्धा व्यवस्थित रेस्ट करून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला हलकंसं मळून घ्यायचं आहे आणि याचे 2 समान भाग करून घ्यायचे आहेत. एवढ्या पिठामध्ये 2 मिडियम साईजचे पिझ्झा तयार होतात. हे पहा. आता जी ताटली कढईमध्ये ठेवायची आहे त्या ताटलीवरती आपल्याला 2 मोठे चमचे मेल्ट करून घेतलेलं बटर घालायचंय. बटर थोडं जास्तच आपल्याला घालायचं आहे कारण पिझ्झा ओव्हनमध्ये न बनवता आपण कढईमध्ये बनवतोय त्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते. आता हे बटर आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. यावरती आपण पिठाचा गोळा असा ठेवून पसरून घ्यायचा आहे. याला लाटण्याची आवश्यकता नाही कारण हे पीठ आपलं मऊसर आहे. आपण हाताने अगदी सहजपणे पसरून घेऊ शकतो. आता यावरती काटा चमच्याच्या साह्याने असे हे होल करून घ्यायचे आहेत. संपूर्ण पिझ्झा बेसवरती आपल्याला असे होल करून घ्यायचे आहेत. यामुळे पिझ्झा बेस बेक झाल्यानंतर सुद्धा फुगणार नाही. यावरती आपण सॉस जो तयार केलेला आहे तो 2 चमचे घालून घेऊया आणि तो सुद्धा यावरती स्प्रेड करून घेऊया. संपूर्ण इव्हनली आपण स्प्रेड करून घेतलेला आहे. असे हे बाजारामध्ये रेडीमेड ग्रेट केलेलं चीज मिळतं. हे मॉन्झरेला आणि चेडार चीजचं कॉम्बिनेशन आहे जे मी पिझ्झा बेसवरती वापरणार आहे. हे संपूर्ण बेसवरती इव्हनली आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. यावरती टॉपिंगसाठी मी काही वेजेस घेतले आहेत. यामध्ये सिमला मिरची घेतलेली आहे. टॅमॅटोच्या आतमधील बिया काढून त्यासुद्धा चौकोनी कापून घेतलेल्या आहेत. शिवाय कांदासुद्धा वापरलेला आहे. या संपूर्ण वेजेस आपण या बेसवरती लावणार आहोत.
तुम्हाला हवे ते टॉपिंग्स तुम्ही वापरू शकता। वेगवेगळे वेजेस म्हणजे पनीर, मका किंवा मशरूम सुद्धा यावरती सजवू शकता। यावरती पुन्हा थोडंसं मी चीज घातलंय आणि यावरती शेवटी मिक्सअप सुद्धा स्प्रिंकल केलेला आहे। हवाय तर तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता। शेवटी याच्या कडा अगदी सहज सुटून याव्यात यासाठी थोडंसं मेल्ट केलेलं बटर आपल्याला याच्या कडेभोवती टाकून घ्यायचंय। पिझ्झा सुद्धा आपला मस्त असा सजवून झालेला आहे। आता एकीकडे कढई सुद्धा मस्त गरम झालेली आहे। पक्कडच्या साह्याने पिझ्झा आपल्याला अलगद कढईमध्ये ठेवून घ्यायचा आहे। जवळजवळ हाय फ्लेमवरती आपल्याला 15 मिनिटांसाठी झाकण मारून ठेवून द्यायचं आहे। पिझ्झा जर तुम्ही ओव्हनमध्ये करत असाल तर 180 ला तुम्हाला 10 मिनिटांसाठी ओव्हन प्रीहीट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा 180 ला 30 मिनिटांसाठी आपल्याला बेक करून घ्यायचं आहे। आता 15 मिनिटे सुद्धा झालेली आहेत, आपण चेक करूया। तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं चीज सुद्धा मेल्ट झालेलं आहे। आता आपण काढून घेऊया। एका रॅकवरती थंड झाल्यावर मी याला कट करून घेतलेलं आहे। यावर थोडंसं चिली फ्लेक्स घालून आपण सर्व करूया। तुम्ही पाहू शकता मस्त असा टेम्पटिंग आपला पिझ्झा तयार झालेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।